जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज आपण आलेलो आहोत वाई तालुक्यातील बावधन या गावी, आणि याच गावामध्ये आपल्याला कृष्णमाईच्या काठावरती एक वाकेश्वर प्राचीन मंदिर पाहायला भेटतं। ह्याच मंदिरात आपण दर्शन घेण्यासाठी आता जाणार आहोत, आणि हे मंदिर खूप सुंदर आहे। या मंदिराविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटणार आहे। तर अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मंडळी जाऊया आता आपण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी। तर मंडळींनो, मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आपण आता आतमध्ये आलेलो आहोत, आणि हे जे तुम्ही पाहू शकता की संपूर्ण मंदिराला अशी तटबंदी या ठिकाणी आपल्याला बांधलेली पाहायला भेटते, आणि अतिशय निसर्गरम्य सुंदर असं कृष्णा नदीच्या काठावरती वसलेलं हे वाकेश्वर मंदिर आहे। आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सुंदर अशी वृक्ष लावलेली पाहायला भेटतात, आणि समोरच आपल्याला हा जो एक नंदी पाहायला भेटतो या ठिकाणी। तर ह्यावरती अतिशय सुंदर असं नक्षीकाम नंदीवरती केलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं आहे, आणि अप्रतिम असा नंदी या ठिकाणी आपल्याला दिसतोय। आणि समोरच आपल्याला एक दगडी बांधकाम केलेला, आपण ज्याला पार म्हणतो, हा पार पाहायला भेटतो, आणि ह्या पारावरती अतिशय प्राचीन असं पिंपळाचं झाड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, आणि आजूबाजूला पण भरपूर अशी झाडे आहेत, आणि अतिशय सुंदर निवांत आणि एकांत असणारं हे ठिकाण या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत। आणि आता आपण जाणार आहोत मंदिराकडे। तर मंदिर हे अतिशय प्राचीन असून अतिशय देखणं आणि सुंदर या ठिकाणी मंदिर आपल्याला पाहायला भेटतं। तर समोर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक नंदी विराजमान झालेला दिसतो, आणि हा जो आहे हा नंदी मंडप अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी नंदी मंडपाचे बांधकामही आपल्याला दिसून येते। तर चला मंडळी आतमध्ये जाऊया आता आपण दर्शन घेण्यासाठी। मंदिराचा सभा मंडप हा आपल्याला काहीसा उंच भागावरती बांधण्यात आलेला दिसतो, आणि सभा मंडपाच्या बाह्य भागावरती आपल्याला थोड्याफार प्रमाणात काही शिल्प देखील कोरलेले पाहायला भेटतात। आणि सभा मंडपामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर समोरच आपणास एक पाषाणामधील कासवाची मूर्ती पाहायला भेटते, आणि येथून आपण समोर आल्यानंतर आपल्याला हे सभा मंडपातील जे दगडी खांब आहे हे पाहायला भेटतात, आणि ह्या दगडी खांबावरतीही काही शिल्प आपल्याला कोरलेले पाहायला भेटतात। आणि हे मंदिर पांडवकालीन असल्याचं या ठिकाणी ग्रामस्थांकडून आपल्याला समजते। तसेच सभा मंडपाच्या छतावरती देखील आपल्याला विविध प्रकारची शिल्प कोरलेली या ठिकाणी पाहायला भेटतात। हे आहे मंदिराच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार। यामधून आपण 4 ते 5 पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर समोरच आपल्याला स्वयंभू असलेले शंकर महादेवांची पिंड पाहायला भेटते, आणि ह्याच पिंडीच्या बाजूलाच म्हणजे याच गर्भगृहामध्ये माता पार्वती हिचीही मूर्ती आपल्याला ठेवलेली या ठिकाणी पाहायला भेटते। सभा मंडपातील दगडी खांबांची रचना ही अतिशय सुंदर आणि एका रेषेत केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। मंदिराच्या बाह्य भागावरती आपणास विविध प्रकारची शिल्प कोरलेली पाहायला भेटतात, आणि त्या शिल्पांना आत्ता रंगरंगोटी केलेले या ठिकाणी आपल्याला दिसून येते। या ठिकाणी आपणास 2 गोमुखे पाहायला भेटतात। तसेच मंदिरामधील शिवपिंडीमधून 12 महिने पाणी वाहताना आपणास
दिसून येते। हेच पाणी या गोमुखातून या पाटाद्वारे बंदिस्तपणे समोर आपल्याला ह्या मार्गाने एका तळ्यामध्ये सोडलेलं या ठिकाणी पाहायला भेटते। तर मंडळींनो, हा आपण पाहत आहोत मंदिराचा बाह्य भाग, अतिशय सुंदर असा बाह्य भाग आहे। आणि जो कळसाचा घुमट दिसतोय, हा जो आपण घुमट पाहतोय, यावरती वेगवेगळ्या देवी देवतांची आपल्याला मूर्ती कोरलेल्या पाहायला भेटतात। अतिशय सुंदर असं हे बांधकाम हे बाह्य भागात सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं। या ठिकाणी आपणास काही वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे पाहायला भेटतात, जसे की हत्तीस्वार आणि हत्तीने सोंडेमध्ये पकडलेली साखळी, तसेच शर्बाने आपल्या पायामध्ये पकडलेला हत्ती आणि इतर प्राणी। तर या ठिकाणी आपणास एक सर्पकोडे पाहायला भेटत असून त्यामध्ये एक शिवपिंड देखील आहे आणि बाजूलाच हत्तीने सोंडेमध्ये पकडलेले साखळी असल्याचे शिल्प देखील या ठिकाणी दिसते। तर मंडळींनो, स्थानिकांकडून अशी माहिती समजते की ज्या वेळेस पांडव अज्ञातवासात होते त्यावेळेस ते या ठिकाणी वास्तव्याला होते आणि याच कृष्णमाईच्या घाटावरती द्रौपदी आंघोळीसाठी येत असे। म्हणून द्रौपदीच्या पूजा अर्चासाठी पांडवांनी या मंदिराची निर्मिती केली असे सांगितले जाते। तर आता ह्या मंदिरापासून हा जो रोड आहे हा कृष्ण घाटावरती म्हणजे कृष्णा नदीच्या घाटावरती जातो आणि बाजूलाच आपल्याला एक विठ्ठल रुक्माईचं एक छोटंसं मंदिरही पाहायला भेटतं। तर चलो आता आपण प्रथम ते मंदिर कसं आहे हे पाहू आणि या ठिकाणी आपण दर्शन घेऊया। तर आपण काही वेळापूर्वी जे जिवंत पाण्याचं कुंड पाहिलं, तर त्या कुंडातलं पाणी ह्या ठिकाणी एक छोटंसं तळं खोदलेलं आहे, ते आता मातीने गाडलेलं आपल्याला पाहायला भेटतं। या ठिकाणी पाणी साठवलं जातं आणि यामधून जास्तीचं जे पाणी आहे हे कृष्णा नदीमध्ये सोडण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली पाहायला भेटते। चला आता आपण तिकडं पण जाऊया। तर आता आपण कृष्णा नदीच्या घाटावरती जाण्यासाठी या ठिकाणी एक छोटा दरवाजा बनवण्यात आला आहे आणि यामधून आता आपण आलेलो आहोत नदी घाटावरती। आणि हा जो आहे हा सुंदर असा दगडांनी बांधलेला नदीघाट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो आणि ही जी आहे ही मंदिराची दगडातच बांधलेली मजबूत अशी तटबंदी। आणि या ठिकाणावरून आपल्याला समोर वाहताना दिसत आहे ही कृष्णा नदी। तर अतिशय सुंदर असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। तर अशा पद्धतीने मंदिरातून जिवंत पाण्याचं जे कुंड आहे त्या कुंडामधील पाणी हे कृष्णा नदीमध्ये सोडण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली पाहायला भेटते। तर मंडळींनो, आज आलो होतो आपण वाई तालुक्यातील वाकेश्वर मंदिर या ठिकाणी। मंदिर अतिशय प्राचीन असून कृष्णा नदीच्या काठावरती अतिशय शांत ठिकाणी हे मंदिर वसलेलं आहे आणि एक वेळ आपण ह्या मंदिराला अवश्य भेट द्या। तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा। तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी। तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय।